महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत अबू आझमीन संदर्भातली. अबू आझमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झालेली आहे असंही कळत आहे. मुंबईत समाजवादी पक्षाला हा मोठा धक्का असेल जर असं झालं तर. मोठी बातमी अबू आझमीन संदर्भात. अबू आझमी सुद्धा चाचपणी करतच होते की कुठल्या पक्षात प्रवेश घ्यायचा, मध्ये ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असं अशी चर्चा तरी होती. पण आता असं कळत आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करतील असं कळत आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत यांना पण अधिक विचारूया. प्रशांत, काय अपडेट? स्वर्णा, जर बघितलं समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात प्राथमिक जी चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर झाल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यातच ही चर्चा झाली सूत्रांची माहिती आहे. आणि जर अबू आझमी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर यामुळे ईशान्य मुंबई लोकसभेचं गणित बदलणार असल्याची ही सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जर बघितलं आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश लवकरच होईल अशीही सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे आता एक मोठा धक्का समाजवादी पक्षाला मिळण्याची शक्यता आहे आणि महाविकास आघाडीला देखील जोरदार धक्का यामुळे मिळेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रफुल्ल, क्षमा करा, आभार, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.